बॉलिवूडच्या मिस्टर परफेक्शनिस्ट मुकेश अंबानींकडे पैसे मागितले आहेत. ही रक्कम थोडी थोडकी नाही आहे, तर ही रक्कम आहे तब्बल 1000 कोटींच्या घरात. आता आमिरला एवढ्या मोठ्या रकमेचं नक्की करायचे तरी काय आणि कशासाठी हवेत आमिरला इतके पैसे, पाहुयात या रिपोर्टमधूनच. हा पैसा नक्की आहे तरी कसा? पैशापैकी कधी कुणाला कुणापुढे हात पसरावे लागतील ह्याचा काही नेम नाही. नावातच आमिर असलेल्या मिस्टर परफेक्शनिस्टचं काहीच असंच झालंय. आमिरने चक्क थेट उद्योगपती मुकेश अंबानींकडे कर्जाची मागणी केली आहे. ही रक्कम काही थोडी थोडकी नाही, तर ही रक्कम आहे 1000 कोटी रुपये. आमिरला हवंय अंबानींकडून 1000 कोटी रुपयांचं कर्ज. आता तुम्ही विचार करत असाल, असं नेमकं काय झालंय की आमिरला 1000 कोटींची गरज लागलीय? 1000 कोटींचं कर्ज घेऊन आमिर करणार तरी काय? तर माहिती अशी मिळतीये की आमिर सध्या एका मोठ्या प्रोजेक्टची जुळवाजुळव करतोय आणि आमिरचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. महाभारत हा बिग बजेट सिनेमा आमिर करणार असल्याचं त्यानं नुकतंच जाहीर केलंय आणि ह्या प्रोजेक्टसाठी आमिरनं रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्याकडे 1000 कोटी रुपयांची मागणी केली आहे. आमिरच्या या ड्रीम प्रोजेक्टमध्ये सहभागी होण्यासाठी अंबानींनी तयारी दर्शवल्याचं सांगण्यात येत आहे. महाभारतावर सिनेमा करण्याचं आमिरचं बरेच दिवसांचं स्वप्न आहे. मेरा एक ड्रीम है कि मैं महाभारत बनाऊं. तो वो अभी तक अनफुलफिल्ड है और पता नहीं वो फुलफिल होगा कि नहीं, क्योंकि वो मैं डरता भी बहुत हूँ, बिकॉज महाभारत इज सच एन अमेजिंग पीस ऑफ राइटिंग. तो मैं उसको जस्टिफाई कर पाऊंगा नहीं कर पाऊंगा, तो मैं डरता भी हूँ और बहुत बड़ा काम है. आणि त्यासाठी त्याचे काही खास प्लान्स आहेत. हा एक भव्य दिव्य सिनेमा करण्याचं आमिरचं स्वप्न आहे. मात्र या प्रोजेक्टसाठी एका मोठ्या फायनान्सरची गरज होती. त्या शोधात आमिर बरेच दिवस होता. अखेर आमिरची ही चिंता आता मिटली आहे. I mean, I would love to work with him. And if I get the chance to work with him, I would love to work with him. त्यामुळे मिस्टर परफेक्शनिस्ट लवकरच या सिनेमाची अधिकृतपणे घोषणा करेल अशी अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.